कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी पीडित असलेल्या 45 वर्षावरील व्यक्तींना लस टोचली जाते. त्याअंतर्गत पनवेल शहरातील पटवर्धन हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय. या केंद्राचं पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आलं. तसेच त्यांनी खारघर इथं नागरी आरोग्य केंद्रामध्ये सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास भेट दिली. यावेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती असभापती अनिता पाटील, नगरसेवक राजू सोनी, प्रवीण पाटील, निलेश बावीसकर, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका दर्शना भोईर, संजना कदम, रुचिता लोंढे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप नेते वासुदेव पाटील, समीर कदम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय सेमेळ, अजिंक्य जाधव, प्रकल्प कार्यवाह राजीव समेळ, खजिनदार ओगले, सुनील लघाटे, प्रसन्न खेडकर, प्रशासकीय अधिकारी सीमा पाटील, भाविन जैन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.